नमस्कार। पाकसिद्धी किचनच्या मागच्या भागामध्ये आपण इडली डोश्याची चटणी कशी बनवायची हे पाहिलं। आज आपण पाहणार आहोत डोश्याची भाजी कशी बनवायची साऊथ इंडियन स्टाईलनी। तर त्यासाठी मी इथे घेतलेले आहे उकडलेले 4 बटाटे मध्यम आकाराचे, ते व्यवस्थित भाजीसाठी कापून घेतलेले आहेत। त्याच्यानंतर एक मोठा साईजचा कांदा घेतलेला आहे बारीक चिरलेला, आणि आलं लसूण मिरचीची पेस्ट। फोडणीसाठी मला हळद हिंग, त्याच्यानंतर उडदाची डाळ लागणार आहे आणि मेथ्या थोड्याशा। असं आपण सगळं फोडणीचं सामान ॲज युजल घेतलेलं आहे। आणि मी कढईमध्ये आता तेल गरम करायला ठेवलेले आहे। साधारण 2 ते 3 चमचे तेल आपल्याला भाजीसाठी लागणार आहे। भाजीचं तेल तापलेलं आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये पहिल्यांदा घालणार आहोत मोहरी। मोहरी फुटली की आपल्याला घालायचं आहे हिंग। त्याच्यानंतर मी घातलेले आहेत मेथी दाणा घातलेला आहे आणि एक साधारण अर्धा चमचाला थोडीशी कमी उडदाची डाळ घातलेली आहे। उडदाची डाळ छान गुलाबीसर रंगावरती आली पाहिजे, तेव्हाच आपल्याला घालायचा आहे त्याच्यामध्ये कढीपत्ता। फोडणी करताना गॅस बारीकच ठेवायचा, म्हणजे फोडणी जळत नाही आपली। आपली आलं लसूण मिरचीची जी पेस्ट आहे ती घातलेली आहे मी। आणि आता आपण घालणार आहोत त्याच्यामध्ये कांदा। कांदा आपल्याला छान गोल्डन ब्राऊन होईस्तोवर परतायचा आहे। कांदा आपल्या बऱ्यापैकी परतलेला आहे। आता मी याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे, फोडणीमध्येच थोडस मीठ मी ऍड केलेलं आहे। आणि हळद घातलेली आहे, कारण फोडणीत हळद घातली की भाजीचा रंग खूप सुंदर येतो, त्यामुळे फोडणीमध्येच शक्यतो हळद घालायची। आणि आपण आता जो आपला जो बटाटा होता उकडून आपण चिरून घेतलेला तो बटाटा याच्यामध्ये ऍड केला। याला आपण छान मिक्स करतो आहे आता। आणि आपली डोश्याची भाजी ऑलमोस्ट तयार झालेली आहे। एक 2 मिनिटं त्याला आपल्याला फक्त गॅसवरती वाफवून घ्यायची। ऑलरेडी शिजलेला आहे त्यामुळे याला खूप जास्त परतण्याची पण गरज पडत नाही। 1-2 मिनिटं फक्त त्याला आपल्याला स्टीम द्यायची आहे। आपली इडली डोश्याची भाजी परफेक्टली तयार आहे। आपण मागच्या भागामध्ये चटणी कशी करायची डोश्याची इडलीची ते पाहिलं, आज आपण डोश्याची भाजी कशी करायची ते पाहिलं। आता लवकरच आपण पाहणार आहोत एकाच पॅटर्नमध्ये इडली डोसा आणि उत्तप्पा कसा बनवायचा ते। पण त्या अगोदर तुम्हाला मी सांबारची रेसिपी अपलोड करणार आहे, तर पुढचा भाग बघायला विसरू नका। पाकसिद्धी किचन, धन्यवाद।